लोकसभा इलेक्शन के चलते गुलबर्गा साउथ कॉन्स्टिट्यूएंसी में मौजूद ताज सुल्तानपुर क्रॉस एपीएमसी यार्ड में एमएलए आलमपुरु पाटिल की लीडरशिप में पैदल यात्रा के जरिए तमाम शॉप ओनर से मुलाकात कर कांग्रेस कैंडिडेट राधाकृष्ण डोडेमणि जी को वोट करने की गुजारिश की गई है। इस मौके पर आलमपुरु पाटिल के साथ नीलकंठ राव मुलगे, लाल अहमद सेठ और शेख हुसैन के अलावा एक्स एन के आरटीसी चेयरमैन जनाब इलियास सेठ बागबान भी यहां मौजूद थे। एमएलए आलमपुरु पाटिल, इलियास सेठ बागबान और दीगर तमाम कांग्रेस लीडर्स ने हर एक शख्स से मुलाकात की और वोटिंग परसेंटेज बढ़ाने की गुजारिश कर कहा, मुल्क के अमन व अमान को बरकरार रखने और बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को बचाने के लिए कांग्रेस पार्टी को वोट कर जिताना जरूरी है। एपीएमसी यार्ड में तमाम शॉप ओनर्स बागबान बिरादरी से ताल्लुक रखते हैं और बिरादरी के सदर जनाब इलियास सेठ बागबान को आलमपुरु पाटिल के साथ वोट की गुजारिश करता देख तमाम लोगों ने पूरे जोशों खरोश के साथ कांग्रेस पार्टी को वोट करने का भरोसा दिलाया है। मजीद इस मौके पर पैदल यात्रा के जरिए तमाम लीडर्स ने क्या कहा, जानने के लिए आप इस वीडियो को एंड तक जरूर देखें। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय सबा इंटरनेशनल स्कूल गुलबर्गा, स्टूडेंट्स गेटिंग बोथ इस्लामिक एंड मॉडर्न एजुकेशन फ्रॉम वेल क्वालिफाइड टीचर्स, इंडोर एंड आउटडोर गेम्स एंड रिसीव केयर फ्रॉम डेडिकेटेड स्टाफ, एयर कंडीशनर, स्मार्ट क्लासेस, एडमिशन आर नाउ ओपन, कॉन्टैक्ट फॉर मोर डिटेल्स। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಲ್ತಾನ್ಪುರ ಗ್ರಾಮದ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಮತಯಾಚನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನೀಲಕಂಠರಾವ್ ಮುಲಿಗೆಯವರು, ಲಾಲ್ ಅಹಮ್ಮದವರು, ಶೇಖ್ ಹುಸೇನ್ ಅವರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ಡ್ನ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಗವಾನ್ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಇಲಿಯಾಸ್ ಶೇಟ್ರವರು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲ ದುಕಾನ್ದಾರರ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಮತಗಳನ್ನ ಯಾಚನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಓಟಿನ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಈ ಸಲ. ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತೇನು ಮೊದಲಿನ ಚುನಾವಣೆ ಬೇರೆ, ಇದು ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆ. ಯಾಕಂದರೆ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯವರು ಶಾಂತರಿಂದ ಸುಖದಿಂದ ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ, ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ವಿಚ್ಛಿದ್ರಕಾರಿ ಶಕ್ತಿ ಏನು ಬಿ ಜೆ ಪಿದೆ ಅದನ್ನು ಓಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ವೋಟಿಂಗ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಕಣ, ವೋಟಿಂಗ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಬಂದು ಓಡ್ತು ದಾಲ್ತೆ ಇಲಿಯಾಸ್ ಸೇಟ್ ಕಾಬಿರಂದ್ರೆ ಅವ್ನು ಸಪೋರ್ಟ್ ಬರ್ತೇವೆ ಕರ್ತು ಮೂಲಕ ಬೋಲ್ತೇವೆ. ಫಿರ್ ವೋಟಿಂಗ್ ಜಾದಾ ಕರನಾ, ವೋಟಿಂಗ್ ಬಡಾ ಆಯಿತು ಮೋದಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಭಾಗ್ಯ ಜಾತಿ ಬಾರ ಹಮಾರೆ ಪೂರೆ ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾರ್ಡ್ನೇ ಪೂರೆ ಹಮಾರೆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮೇ ಕಿಧರ್ ಭಿ ಗಯೆ ತೋ ಭಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಹೈ ಹಮ್ ಜೋ ಬೋಲೆ ಪಹಲೆ ನೌ ಮಹೀನೆಕ್ಕೆ ಪಹಲೆ ಜೋ ಜಬಾನ್ ದಿಯೆ ಥೆ ಲೋಗೋಂಕೋ ವೋ ಜಬಾನ್ ಪೂರಾ ಕರ್ಕೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಉನ್ಕೆ ಘರ್ ತಕ್ ಪಹುಂಚ ರಹೆ ಸಬ್ ಲೋಗೋಂಕೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೈ ಯೇ ಬಾರ ಭಿ ಹಮ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೋ ಲಾನಾ ಪಹಲೆ ಜೋ ಬೋಲೆ ಥೆ ವೋ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹಮಕೋ ಘರ್ ತಕ್ ಪಹುಂಚೆ आगे जो बोल रहे गारंटी एक लाख औरत के अकाउंट को डाल दो बोल के और पूरे रईत लोगों का साला मना करता बोल के 25 गारंटी है वो हमारे मल्लिकार्जुन खड़गे साहब के ऊपर और सिद्धरमैया के ऊपर भरोसा है. ये लोग बराबरी काम करते, गारंटी हम तक पहुंचते, साला मना भी करते, इसलिए लोगों ये बात डिसाइड कर लिए कांग्रेस को वोट डालना बोल के. वोट डालना बोले तो हमारा माइनॉरिटी लोगों से विनंती है ऑटो लेके सुबह सुबह सबके घर में लोगों जाके वोटिंग परसेंटेज ज़्यादा बढ़ाना, इसलिए मैं सब लोगों को रिक्वेस्ट करने के वास्ते इधर आए. आज ताज सुल्तानपुर मार्केट यार्ड एपीएमसी में जनाब आलमपुरु पाटिल साहब, जनाब नीलकंठ मुलगे साहब और लाल सेठ साहब, शेख हुसैन साहब और काफ़ी लोगों ने पद यात्रा किया और काफ़ी लोगों से मुलाकात हुई और सब लोगों से ये अपील की गई कि भाई वोट तो इंशाल्लाह सब कांग्रेस को ही करेंगे, लेकिन पोलिंग परसेंटेज बढ़ाने के लिए आलमपुरु साहब ने अपील की सब लोगों से कि उस दिन जो है अपनी अपनी सब दुकानें बंद रखें और सब मिल के पोलिंग परसेंटेज बढ़ाएं, क्योंकि ये इलेक्शन हर तरह का इलेक्शन नहीं है, ये इलेक्शन बिल्कुल अलग है. ये इलेक्शन देश को बचाने का इलेक्शन है, ये देश में हमारा वजूद का इलेक्शन है. तो लिहाजा सब लोगों से अपील है, गुजारिश है कि उस दिन अपनी अपनी दुकानें बंद रख के और नाश्ते से पहले या फौरन नाश्ते के बाद जाके सुबह सुबह जो है अपना वोट करें और अपने आजू बाजू अड़ोस पड़ोस में भी सब लोगों को उठा के तैयार करा के और ऑटोओं का सब इंतज़ाम है, सब मिल के पोलिंग परसेंटेज बढ़ाएं. गुलबर्गा दक्षिण मत क्षेत्र सुल्तानपुर रस्त वेजिटेबल एपीएमसी मार्केट इवत्तु प्रचार सभेगे आगमिसिद नम्म दक्षिण मत क्षेत्र शासकरु सहोदरद आलमपुरु पाटील रवरु ಹಾಗೂ ಈ ಪ್ರಚಾರ ಸಮಿತಿಯ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿದ ಇಲಿಯಾಸ್ ಸೇಠ್ ಭಗವಾನ್ ಅವರು ಹಾಗೂ ಲಲ್ಲಮದ್ ಸೇಠ್ ಅವರು, ಶೇಖ್ ಹುಸೇನ್ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಪವಾರ್ ಅವರು ಹಾಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಸೇರಿ ಏನು ಇವತ್ತು ಪ್ರಚಾರ ಸಮಿತಿ ಇದು ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾವೆ ಹಾಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
ಒಂದು ಎಲ್ಲ ನಾವು ರೈತರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ವೆಜಿಟೇಬಲ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸರ್ವ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರತಿ ದುಕಾನ್ಗೆ ಹೋಗಿ ಮತಯಾಚನೆ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ಏನು ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಾತಾವರಣ ಇದೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ನಾವು ಸೇರಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ 25,000 ಲೀಡ್ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ರಾಧಾಕೃಷ್ಣ ದೊಡ್ಡಮನೆ ಅಂತಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಾವು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತೀವಿ ಅಂತಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ನಗರದಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಏನು ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ 400 ಪಾರ್ ಅಂತಾರೆ ಅವರು ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ 400 ಪಾರ್ ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ ಬಿ ಜೆ ಪಿ ಲೋಕಸಭಾ ಕೆ ಬಾರ್ ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ ಬಿ ಜೆ ಪಿ ಗುಲ್ಬರ್ಗಕ್ಕೆ ಬಾರ್ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಕಲಬುರ್ಗಿ ये बार कांग्रेस को जिताना इतना जरूरी क्यों है इसलिए आलम प्रभु पाटिल साहब बहुत बेहतर अंदाज में समझाए कि इस देश में जब तक संविधान है तो समझ लो कि संविधान जब तक है ये देश एक अखंड भारत के नाते रहेगा और इस देश में तमाम लोग जो है हर समाज के एक दूसरे के भाई बनकर रह सकते हैं जिस दिन इस देश से संविधान को हटाया जाएगा उस दिन जो है ना इस देश के तमाम गरीबों को हटा दिया जाएगा ये खुली खुली अल्फाजों में जो है राहुल गांधी जी है मल्लिकार्जुन खड़गे साहब हैं ये तमाम चीजों को जो है लेके लोगों के बीच में जाने की वजह यह है कि आज संविधान को बचाना यानी मामूली बात नहीं है संविधान को बचाना इस देश को फिर से एक बार आजादी दिलाना है इस देश को फिर से एक बार जो है बचाना है उन लोगों से तो लिहाजा जो है इलियास शेठ साहब और हम और जो है मुलगे साहब शेख हुसैन साहब और तमाम हमारे लीडर हमारे कार्यकर्ता मिलके जो है मार्केट यार्ड से लेके तमाम जगह पे घूम घूम के फिर फिर यही बोल रहे हैं कि आने वाले फिर हमारे राहुल गांधी जी ने और मल्लिकार्जुन खड़गे साहब 5 नहीं 10 गारंटी सेंट्रल गवर्नमेंट की आई तो फिर से जो है ना उन गरीबों के लिए जिस तरह एक जमाने में इंदिरा गांधी जो है गरीबी हटाओ का नारा लगा के 100 रुपए जो है ना एक औरत को देती थी आज राहुल गांधी मल्लिकार्जुन खड़गे 8,500 रुपए हर औरत को दिया जाएगा हर महीना और जो है 25 लाख का इलाज फ्री होगा जो बच्चे लोग पढ़ाई के लिए जिनके माँ बाप कर्जा लिए हैं बैंकों से मल्लिकार्जुन खड़गे साहब का ऐलान है वो कर्जे तमाम बच्चों के माफ कर दिए जाएंगे माँ बाप के सर से बोझ हटा दिया जाएगा तो ये गारंटी कांग्रेस लेकर आ रही है संविधान को बचाने की गारंटी है सबसे बड़ी और सेक्युलर को बरकरार रखने की है ये कहते हुए जो है मैं इलियास शेठ साहब का बुलगे साहब का हमारे MLA साहब का शेख हुसैन साहब का भरपूर शुक्रिया अदा करता हूँ अस्सलाम वालेकुम This video presented by Saba International School Gulbarga, students getting both Islamic and modern education from well-qualified teachers, indoor and outdoor games, and receive care from dedicated staff, air conditioners, smart classes, admission are now open, contact for more details.